धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा त्यांच्याकडून होईल. भाजपच्या विकास कामांमुळे विजय सोपा आहे असं वक्तव्य सुभाष भामरे यांनी केलंय. तर काँग्रेसला बाहेरून उमेदवार आयात करावा लागला असं सुद्धा भामरे यांनी म्हटलंय. सुभाष भामरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी. धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार सुभाष भामरे यांना भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा मैदानात उतरवलं आहे. आज मोठं शक्तीप्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आपल्यासोबत खासदार भामरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाबा, आपल्यावरती तिसऱ्यांदा मोदी सरकार, मोदी असतील, अमित शहा असतील यांनी विश्वास दाखवला. आज आपण मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहात, काय भावना आहेत? सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठी आणि या भागातील जनतेचा मी आभारी आहे, ऋणी आहे, कारण त्यांच्याच मॅन्डेटमुळे मला ही उमेदवारी मिळालेली. आणि तिसऱ्यांदा उमेदवारीला सामोरे जात असताना एक निश्चितच या गेल्या 10 वर्षात अनेक विकासाची कामं केलेली आहेत. आणि या 10 वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. देश एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे आणि म्हणून निश्चितच जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आणि मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायची जनतेची मनीषा आहे. काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्चव यांना या ठिकाणी मैदानात उतरवलेलं आहे. त्या कितपत तुमच्यासमोर आव्हान उभं करू शकतील असं वाटतं? आपल्याला सांगितलं ना, जनतेने संकल्प केलेला आहे या देशाला विकसित भारत करायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्यांना स्थानिक कोणी उमेदवार मिळाला नाही म्हणून उमेदवार आयात करावा लागला. निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेसला स्थानिक उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे उमेदवार आयात करावा लागला अशी टीका या ठिकाणी सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे. तसंच भाजप सरकारच्या विकास कामांच्या जोरावर माझा विजय सोपा असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे.